मी गुहागरमधल्या बातमीचं अपडेट आपण बघणार आहोत. एका अल्पवयीन मुलीवर गुहागरमध्ये बलात्कार करण्यात आलाय. तिघांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला अशी माहिती कळतीये. हे कोण तिघ जण आहेत तर निलेश चव्हाण, धीरज देवकर, निखिल पिल्ले अशा आरोपींची नावं कळत आहेत. या प्रकरणात एसटी डेपो गुहागरचा वॉचमन असल्याची माहिती कळते आहे. अल्पवयीन मुलांच्या भावानं ही तक्रार दिली आहे. गुहागर पोलीस या संदर्भातला अधिक तपास करत आहेत. आपण पुन्हा एकदा बातमी बघतोय गुहागरमध्ये. एक महत्त्वाची राजकीय बातमी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली ही बातमी आहे. जिल्हानिहाय आता विधानसभेची तयारी केली जाणार आहे. अध्यक्ष शरद पवार स्वतः मुंबईत यासाठी बैठक घेतील. लोकसभा निकालानंतर विधानसभेची तयारी आता सुरू झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत 13 जून ते 23 जून दरम्यान मुलाखती होणार आहेत अशी माहिती कळते. मुंबईमध्ये प्रदेश राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयामध्ये ही बैठक होईल अशी आत्ताची एक महत्त्वाची बातमी आपल्याला कळते. यावर्षी महत्त्वाच्या निवडणुका ज्याला लोकसभा निवडणुका झाल्यात आणि विधानसभेची तयारी राष्ट्रवादीनं सुरू केली आहे. सागर कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. सागर, कशा रीतीने ही तयारी असेल? येत्या 13 तारखेपासून मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये शरद पवार यासह प्रफुल्ल पटेल असतील, जयंत पाटील असतील, राष्ट्रवादी काँग्रेसची जी कोर टीम आहे त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात विधानसभेची त्यामध्ये विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असतील, माजी आमदार असतील, त्याप्रमाणे इच्छुक उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष यांना बोलवण्यात आलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश प्राप्त झालं नाही. या आता विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अस्तित्वाची निवडणूक आहे. जर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने यश साधन जास्त नाही केलं तर भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य याविषयी शंका व्यक्त केली आहे. यामुळे स्वतः शरद पवारांनी जिल्हानिहाय विधानसभा आढावा घेतला जात आहे. त्याच्यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवाराची चाचपणी तर केलीच जाईल पण त्याचवेळी स्थानिक उमेदवारांबरोबरच मुद्दे कोणते मांडायचे याची देखील चाचपणी केली जाईल. धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल. आपण फक्त राष्ट्रवादीच्या